नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. 15 व 16 एप्रिल या दिवसाचे करंट अफेअर्स आपण ऑनलाईन स्वरूपात पाहणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नाव काय आहे? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. अशा प्रकारचा प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेत आलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? नागपूर ते शिर्डी, परंतु याची विस्तार गडचिरोलीपर्यंत करण्यात आलेला आहे, हे पण लक्षात असू द्या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो? प्रत्यक्षपणे 10 जिल्ह्यातून जात आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं नाव औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे. जनावरांना होणारा लंपी हा आजार कशाचा आहे? म्हणजे त्वचेचा आजार होतो लंपी. हॉकी इंडियाने निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केलेली आहे? RP सिंह यांची केलेली आहे. सर्व शासकीय योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, योजनांची गतिमान अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 15 एप्रिल 2023 पासून कोणता उपक्रम राबविण्यात येत आहे? तर जत्रा शासकीय योजनांची अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. जपानचे पंतप्रधान डॅश यांच्यावर निवडणूक प्रसाराच्या दरम्यान जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ते पंतप्रधान आहेत जपानचे, फुमियो किशिदा. पुढे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झालेला आहे? डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी. पूर्ण नाव आहे डॉक्टर दत्तात्रय नारायण धर्माधिकारी. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी त्या पक्षाला किती राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवणे आवश्यक असते? तर ते 4. त्यानंतर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी त्या पक्षाला किती राज्यात लोकसभेच्या किमान 3 जागा जिंकणे आवश्यक असते? तर 3 राज्यात, बरोबर. सोबत अशाच प्रकारचा प्रश्न, एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी त्या पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी किती टक्के मते मिळवणे आवश्यक आहे? 6%. सध्या भारतात एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहेत? 6. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केव्हा झाली होती? 10 जून 1999 रोजी. भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक कुठे उभारण्यात येणार आहे? तर ते पुणे येथे उभारण्यात आलं आहे. 2022 इयरबुक तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही अवश्य घ्या. विजयपथ पब्लिकेशन आणि आरोग्य विभाग परीक्षेसाठी तांत्रिक प्रश्नासाठी हे पुस्तक आहे. 90 75 38 1000 वर तुम्ही कॉल केल्यास तुम्हाला घरपोच पुस्तक पाठवतील. त्यानंतर आमचा मेंटरशिप प्रोग्राम देखील आहे, त्याबद्दल तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.